डॉक्टर साहेब, येऊ का? अरे विठू भाऊ, या 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 अहो, खूप दिवसांनी येणं केलं. सगळं ठीक तर आहे ना? वय डॉक्टर साहेब, सर्व ठीकच आहे बघा पांडुरंग कृपेने, पण एक काच लागलाय बघा आमच्या दोघांच्या जीवाला. काय हो, काय झालं काय असं? डॉक्टर साहेब मी सांगते, आमचा बाळू 10 वर्षाचा होईल आता, पण अंगाला काय मास चढना त्याच्या, नुसता सोकडा बोंबिल झालाय. 4 माणसात न्यायची बिलाज वाटती. ये बरं बाळू इकडं. काय रे बाळू, भूक लागत नाही का? जेवण जात नाही? बरं वहिनी मला सांगा, बाळू किती वेळा जेवतो? पोटभर जेवतो का? काय काय आवडतं त्याला? डॉक्टर साहेब, बाळू दिवसातनं 3 वेळा जेवतो आणि चांगलं पोटभर जेवतो, पण त्याच्या आवडीचं असलं तरच. काय आवडतं बाळूला? अहो मोगळा हाय निसता बघाव, तेव्हा गोडा पडलेला असतो, गोडा असलं की चांगलं हात उडतोय आणि चटक मटक तर लय जीवाचा त्याच्या. माझ्या लक्षात आला बाळूचा विषय. तुमच्या बाळू सारखाच प्रश्न अनेक घरात आहे. आजकाल मुलांचे लाड पुरवायला आईबाप अजिबात मागे हटत नाहीत, आणि त्यातही एकुलता एक म्हणलं की मग काही विचारायलाच नको. गोड तर बाळाला निसर्गतःच आवडत असतं, आणि आपण त्याला त्याचे लाड पुरवण्यासाठी तेच जास्त देतो, त्यामुळे बाळाच्या इतर चवी विकसित होत नाहीत, आणि मग ते एकच प्रकारचा आहार जास्त खातं, आणि बाळ जेवढं जास्त खाईल तेवढं इकडं आईचं समाधान होत असतं. पण या सगळ्यात बाळाचं खूप मोठं नुकसान होत असतं बर का? काय हो डॉक्टर, काय नुकसान होतं? सांगतो ना. पहिलं तर हे लक्षात घ्या की जास्त खाल्लं म्हणजे जास्त अंगी लागतं हे डोक्यातून काढून टाका. कारण खाल्लेल्या अन्नाचं पचन आणि त्याचं रक्तात अभिशोषण होणं या दोन प्रक्रिया फार महत्वाच्या असतात, आणि या दोन्ही प्रक्रियांमध्ये जीवनसत्वांचा सहभाग फार महत्वाचा असतो बर का? बाळूच्या बाबतीत हेच होतंय. बघा, तो खातोय भरपूर, पण केवळ विशिष्ट प्रकारचे पिष्टमय पदार्थ, त्यामुळे त्याला अन्नातून सगळ्या प्रकारचं पोषण मिळत नाही, हा एक भाग. आणि दुसरं, जीवनसत्वांच्या अभावामुळे त्याचे अन्नपचन आणि अभिशोषण या प्रक्रिया नीट होत नाहीत, आणि अन्न तसंच बाहेर फेकलं जातं. या दोघांचाही परिणाम त्याच्या तब्येतीवर दिसतोय. त्यामुळे खाल्लं किती यापेक्षा काय खाल्लं आणि ते किती पचवलं हे फार महत्वाचं आहे. मग मी काय करू डॉक्टर साहेब? काही नाही हो, त्याला सगळ्या प्रकारचा चौरस आणि संतुलित आहार द्या, आणि त्याचं बिघडलेलं पचन सुधारण्यासाठी मी औषधं देतो, ती काही दिवस द्या, म्हणजे हळूहळू सगळं ठीक होईल. हा, आणि सर्वात महत्वाचं, त्याचं पोट नुसतं भरण्यावर भर देण्यापेक्षा त्याला अंगी कसं चांगलं लागेल यावर लक्ष द्या. डॉक्टर साहेब, आम्हाला दोघांनाही आमची चूक कळाली बघा. आत्ता मला उलगडा होतोय बघा. काल आमच्या गावात ते महादनचं साहेब आलत, बिचार तळमळीनं हेच सांगत होतं की माणसावानी पिकाला बी संतुलित आणि संपूर्ण पोषण देणं किती महत्वाचं आहे ते. महादनच्या नवीन क्रॉपटेक खातात हाय म्हणे पिकाचं संपूर्ण आणि संतुलित पोषण आणि त्यांचं चांगलं पचन होण्याचा जादुई फॉर्म्युला. इतर सामान्य खात्यांपेक्षा कमी देऊन बी पिकाला देते बाळस आणि हमकास अधिक उत्पादन. आणखी बी बरच काय काय फायदा सांगत होता बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकरी खर्चात कुटुंबी वाढ न करता हे सगळे फायदे म्हणजे दुधात साखरच. शिवाय पिकासाठी पिकाची गरज लक्षात घेऊन बनवलेला साधा सरळ एकच फॉर्म्युला, त्यामुळे डॉक्टरला लय ताप बी नाही. सगळं कसं मोकळं आणि सुटसुटीत. डॉक्टर, माझं आता ठरलं, पोरगा असो की पीक, दोघांचं बी संतुलित आणि संपूर्ण पोषण ही आता माझी जबाबदारी. धनी, मला बी उलगडा झालाय बघा, माझं कुठं चुकतंय ते. बाळूच्या पोषणाचं मी बघते, तुम्ही कांद्याच्या पोषणाचं बघा. वय वय कारभारने, कसं ना मी बोललीस बघ. तू जागारला बाळूला घेऊन, मी लगोलग महादन क्रॉपटेकचा डोस घेऊन येतो बघ आपल्या कांद्यासाठी. आमदा बाळू आणि कांदा कस बाळस धरत ते बघत. शेतकरी बंधूंनो, विठोबाला कळालं ते तुम्हाला कळालं का? महादन क्रॉपटेक आहे नवीन युगाचं नवीन खत. भारतात प्रथमच निर्मित 8 प्रकारच्या महत्वाच्या अन्नद्रव्यांनी संपूर्ण आणि संतुलित असे एकमेव खत.
याच्या दाण्या दाण्यात आहे कांदा पिकाचे संपूर्ण समाधान. शिवाय याच्या वैशिष्ट्यपूर्ण एन्युटी टेक्नॉलॉजीमुळे खताची कार्यक्षमता प्रचंड वाढते. म्हणजे हे खत इतर सामान्य खतांच्या तुलनेत पिकाला जास्त लागू पडते आणि वाया कमी जाते. कांदा पिकामध्ये क्रॉपटेकमुळे होणारे फायदे जाणून घ्या. एक, कांदा खतांवरील खर्च 20% कमी करते. दोन, 85-90% कांदे ए व बी ग्रेडचे मिळतात. तीन, 10-12% अधिक उत्पादन मिळते. चार, 5-6 महिन्यांपर्यंत कांदा चाळीमध्ये चांगला टिकतो. महाधन क्रॉपटेक खत जे आहे संपूर्ण, संतुलित आणि कार्यक्षम. महाधन क्रॉपटेक इतर महत्वाची पिके जसे की ऊस, कापूस, मका, बटाटा, भुईमूग इत्यादी पिकांसाठीही त्याच्या पूर्ण फायद्यांसह उपलब्ध. मग अजून काय पाहिजे? आजच निर्णय घ्या आणि नजीकच्या महाधन विक्रेत्यांशी संपर्क साधा. महाधन सोबत चला, काळाबरोबर चला.